पाय पुसा आणि हातही. उगवला का दिवस? तो केव्हाच उगवलाय? तुम्ही आत्ता उगवताय घरात. कुठे होतात रात्रभर? रात्रभर कुठे होतो? हो वाड्यातच होतो. आत्ता झुंजू मुंजू झालं तेव्हा बाहेर गेलो, रपेट करून आलो. रपेटी वाढल्याय हल्ली. मग स्वराज्याचा शिलेदार कसा तंदुरुस्त पाहिजे. उद्या मोठी संधी मिळाली तर पटकन हो म्हणून घोड्यावर मान टाकता आली पाहिजे. कुठे होतात तुम्ही? वाड्यातच होतो. एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही वाड्यात नव्हता. मग तुम्ही होतात ना वाड्यावर? मग बस. अहो काय बोलताय, 100 सांगितलं वाड्यात होतो वाड्यात होतो वाड्यात होतो. दिसला नाही. तुम्हाला माहित नाही का? अहो मला सिद्धी प्राप्त झाली आहे अदृश्य होण्याची. मनात आलं की मी गुप्त होऊ शकतो. अगं बाई, तुम्हाला ही पण कला अवगत आहे? माहीतच नव्हतं मला. मग आता माहित झालं ना. मग आता पाणी काढा, आंघोळ करून मला सदरेवर जायचंय. काढलंय पाणी. ठीक आहे, तेवढं न्यारीचं बघा आता. हो राव. काय गडावर सगळं शांत शांत वाटतंय ना? ऐके बघा ना, सदरेवर आता कलश नाहीत, मजुमदार नाहीत, पेशवे नाहीत, सुरणीच नाहीत. वैके बरं, मी जरा येऊ का? फेरफटका मारून येतो. येत आहे बाय. या हिरोजी काका, चिटणीस अहो घात झाला. काय झालं? म्हणजे तुमच्यापर्यंत अजून खबर आलीच नाही. नाही काय खबर? काय निळोजी पंत? अहो राजांवर विषप्रयोग झालाय. झाला? विषप्रयोग झाला? हो, पन्हाळ्यावर माशातून विष देण्यात आलंय. अरे देवा, अरे काय केलंस? असं कशा पाय झालं? अरे देवा, असं का केलंस र? ऐका राव. आता काय ऐकायचं? माझ्या राजावर अशी बिलामत आली, डॉक्टरने इष्ट टाकलं, त्यांना वाचव द्यावा वाचव. अरे द्यावा, कुणाला कुणाला बुद्धी झाली? कुणी केलं? वाटोळ वाटोळ होईल त्याच, कडेलोट कडेलोट होईल त्याचा. देव त्यास ती माफ करणार नाही. निळपंत, काय काय खबर आणली तुम्ही? राव ऐका. नाही 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 नाही, त्या देवाच्या पायरीवर माझा डोसका आपटतो, माझ्या मस्तकाचा रगात त्याच्यावर लावतो, पण मग त्याशिवाय माझ्या देवाला जाग यायची नाही. अहो राव, पूर्ण खबर ऐकून तरी घ्या. काय खबर? यापुढे आणखी काही खबर आहे का निळोजी पंत? अहो राजांवर विषप्रयोग झाला, पण राजे सुखरूप आहेत. काय सुखरूप आहेत? होय, राजे सुखरूप आहेत. आई भवानीच्या आशीर्वादानं ते वाचले. वाचलं? मग आधीच सांगायचं नाही का? आणि तुम्हाला ऐकून आनंद होईल, मारेकरी सापडले. सापडलं? सापडायलाच पाहिजे. त्या दोघांना सोडू नका म्हणावं. काय म्हणाला? त्या दोघांना सोडू नका. परंतु मारेकरी दोघे आहेत हे तुम्हाला कोणी सांगितलं? हा, मारेकरी दोघे होते हे तुम्हाला माहित आहे? दोघांना म्हणालो का? म्या नाही, दोघांना सोडू नका असं म्हणालात. दोघांना दोषांना, हा दोषी असणाऱ्यांना सोडू नका असं म्हणालो असेल म्या. दोषींना सोडू नका, पण प्रथमदर्शनी दोघेच आहेत आणि अटकही केली आहे त्यांना. अटक होणारच प्रश्नच नाही. आणि चौकशीही सुरू झाली. चौकशी सुरू झाली? वा वा वा, चौकशी सुरू झाली आहे. आणि लवकरच ते तोंडही उघडतील. राणी साहेब, राजे कसे आहेत? राजे चांगले आहेत. कानावरून सगळ्या गोष्टी गेल्या, परंतु आम्हाला खात्री आहे
लवकरच मारेकऱ्यांची नावं समोर येतील आणि ते लवकरच सूत्रधारांची नावंही सांगतील. वय फार बरं होईल. नावं समजली तर ते लोक राजांच्या हातून वाचतील असं वाटत नाही. नाहीच वाचायला पाहिजे. वाचणार नाही त्याची सर्वांनाच खात्री आहे. वय की मी जगदीश्वराला अभिषेक घालून येतो. माझा राजा वाचला. एकदा नाही तिसऱ्यांदा राजे वाचलेत आणि याचा अर्थ काय होतो? शत्रू निष्ठुर झालाय आणि निर्लज्जही आणि बेफिकीर. म्हणूनच आता त्याला माफ केलं जाणार नाही. पंत दिसत नाहीत. असत्याल म्हणजे येत असत्याल. मी बोलू का? तुम्ही बोलवायला जाताय का अभिषेक घालायला जाताय? मी पंतांनी बोलवून आणतो. सर्वांना बोलवा. आम्हाला खाशा सदरेवर अष्टप्रधान मंडळ पाहिजे आणि तेही घटका भरात. ऐकलं का आपण? तो डाव फसला. अहो राजांचं नशीब बलवत. तर यातलं एक खरं तर दुसरं खोटं. म्हणजे डाव फसला हे खरं पण नशीब बलवत्तर हे खोटं. असं कस नशीब बलवत्तर होत म्हणून तर डाव फसला ना? तसं नाही हिरोजीराव. डाव फसू शकतात हे मी गृहित धरणारा आहे. मी काय अंधारात तीर मारत नाही. तुम्ही अंधारात तीर मारून बी निशाणा साधताय मला माहिती आहे. पण या वेळेला जमलेलं नाही ते. मला तर पस्तावल्यासारखंच वाटायला लागले. उद्या शंभूराजेच तर कळलं तर वय ते काहीही करणार नाही. कमाल झाली तुमची. ओ हा किती सहजवारी बोलतायचा. सहजवारी नाही, जे पुढे घडणार आहे ते सांगतोय तुम्हाला. अव काय सांगताय तुम्ही? अरे देवा, इथं तोंडचं पाणी पडालंय माझ्या. हा ती दोघं तर सूर्याजीन बापूजी एकदम गलथान माणसं निघाली बघा. तीन येळाला पर्यत करून हाती काय धतूर आला तर काय बोलायचं मग? हा एवढं मी घावलं. आता शंभूराजेच्या हातातनं ती सुटणार आहेत का? आणि ते वर का सोडत्याल? बघा बघा बघा, हे बघा कापड सुटायला सुरुवात झाली. हे बघा. अहो एवढे धास्तावून जाऊ नका. अहो म्या कशाला धास्तावतोय? अहो लय किरकोळ माणसावर तुम्ही भरोसा ठेवला. बघा या असली कुचकामी माणसंच अडचणीत आणतात. पण तो काही अडचणीत आणणार नाहीत. आणि त्याने तोंड वाढलं मग? उघडलं तर ना. बापूजी, सूर्याजी, तू कवा आलास? पाऱ्यावर हाय. तुम्हासनी मुक्त कराय आलोया. कर बाबा लवकर. आता ज्योतिजी नाय पाणी लय हाल केले. कर मोकळ मोकळ कर. चिंतेचं कारण नाही हिरोजीराव.
हे सगळं योजनाबद्ध सुरू आहे. देव पावला, हे समजा गुप्त राहिलं पाहिजे. बस एकूण 24 माणसं काम करत आहेत आणि हे कार्य स्वराज्याच्या हिताचं आहे हेही लक्षात घ्या. आणि आमच्याप्रमाणेच या सर्वांना शंभूराजे तख्तावर नकोत. आणि या सगळ्यात आमच्यापेक्षा या आघाडीवर आहेत ते त्र्यंबकजी भोसले. त्र्यंबकजी भोसले? पण ते तर त्यांचेच भाऊबंद ना. हो, तुमच्यासारखे. त्यांच्याच देखरेखीखाली तर सूर्याजी आणि बापूजी काम करत आहे. त्या दोघांनी पकडलं, त्यांचं काम तमाम केलं. होय, ज्यांनी काम तमाम केलं तो सापडला तर. तोही सापडणार नाही. बक्षीस. म्हणजे त्वांड उघडणारा एक भी माणूस शिल्लक नाही. नाही, एकही माणूस शिल्लक नाही. आणि तो पहारेकराला मारलेला तो एकही माणूस शिल्लक नाही. आणि तो पहारेकराला मारलेला तो पंत, बापूजी आणि सूर्याजी गेले. ठरल्या परमानं आपल्या विश्वासू पहारेकरानं त्यांचे गळे चिरले. शाबास. आणि त्याचा गळा? त्याचा गळा मी चिरला. वा परसू. जी मालक. त्याने जोखमीचं काम पार पाडले, त्याला बक्षीस द्या आणि इथून दूर दूर पाठवून द्या. लय उपकार होतील. या, पुन्हा काय असेल तर निरोप द्या. आधी ह्या कामाचे तर पैसे घ्या. परसू. बाबाची बैल न बाबाची गाडी. आणतोय सुकान सोडतोय तुका. हे समजत तुम्हीच करू जा ना. धन्य आहे तुमची. धन्य आपल्या सगळ्यांची. तुम्हीही पाठीशी आहात हिरोजीराव. एवढी माणसं हातात हात घालून परिवर्तन आणत आहेत. बापूजी माळी, सूर्याजी निकम, त्र्यंबकजी भोसले, सोमाजी बंकी,
अहो किती लोकांची नावं घ्यायची. राजमातोश्री ही आहेतच, त्या कितीही नाही नाही म्हणाल्या तरीही. आणि तुम्ही तर त्यांचे काका. वय वय बरं ऐकलं का, हे कुणासनी कळू देऊ नका. कळू द्यायचं नाही म्हणून तर हे निस्तारण सुरू आहे. काही हाती लागलं राजा? नीट झडती घेतली त्यांच्या सामानाची? वय राजा, पर विशेष काही सापडलं नाही. येमुटभर होऊन गावलं. होऊन जी राज, आपल्या साम्राज्याचं आहे ते बी तुमच्या नावाचं. म्हणजे आम्हाला मारण्यासाठी आमच्या मारेकऱ्यांना आमच्याच नावाचे आणि मुद्रेचे फोन दिलेत. बघा ना, आणखी एक गोष्ट सापडली, रायगडाचा परवाना. पण रायगडाचे परवाने तर असूच शकतात त्यांच्याकडे. नाही राजू, एक दोन नाही तर 8-10. पन्हाळ्याला यायचे 3, कोकणात उतरायचे 2, गोव्याला जायचे 2 आणि रायगडावर यायचे, असे परवाने सापडले. बघू. म्हणजे पन्हाळ्यावर काही गडबड झाली तर सुरक्षित ठिकाणी जाण्याची तजवीज करून ठेवली होती. तर तसंच वाटतंय राजा. याचाच अर्थ बापूजी माळी आणि सूर्याजी निकम पूर्ण तयारी निशी आले होते. राज, लय तयारीने घडून आणलं होतं समत. बोला खंडूजी. राजे, पन्हाळगडावर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नोंदी बघितल्या, घेरे सरनायकांची जबानीही घेतली, परंतु काहीच हाती लागलं नाही. कोणी संशयी? जी, काही माणसं सरदार रयत आली होती सरकारी कचेरी, परंतु सज्जा कोठीपर्यंत कोणी झालं नाही. नीट खात्री करून घेतली? जी राजे. खंडोजी, गडावर एवढी मोठी घटना घडतीये, पण ती कशी घडली, कुणी घडवली, कुठून निरोप आले, कोणी संकेत दिले, आपल्याला काहीच कळू नये. रासेब, सगळं काम अगदी शिताफीने केलंय. एक गोष्ट आमच्या लक्षात आली, आम्हाला जहराब देणारे बापूजी माळी आणि सूर्याजी निकम होते, पण त्यांचे गळे चिरणारा कोण होता? गडावरचा पहारेकरी मारला गेला तो कसा? याचाच अर्थ कोणीतरी निष्णात मारेकरी गडावर आला. कोण? शत्रूच्या गोटातून कोणी वेषांतर करून आला असता तर तो गडावर आला असता पण सज्जा कोठीपर्यंत पोहोचू शकला नसता. मारेकरी सज्जा कोठीपर्यंत पोहोचला याचा अर्थ तो स्वराज्यातला असू शकतो. स्वराज्यातला आपला? नाही राजे, सगळं अगदी काटेकोरपणे तपासलं. फक्त तुम्ही म्हणता तसं अखबार थैली घेऊन रायगडावरचा एक खबरी आला होता, परंतु तो आपला नेहमीचाच. काय म्हणाला? रायगडावरून अखबार थैली आली होती. शिराजे. खंडोजी, घेरे सरनायकांकडे चौकशी करा. आम्हाला खात्री आहे अखबार थैली घेऊन येणारा माणूस हा नेहमीचा नव्हता, नसणार. रायगडावरून आलेली अखबार थैली कचेरीत जमा न होता आमच्या महाली सज्जा कोठीपर्यंत येते. याचा अर्थ एकच, या कटाचा माग जातोय
तो रायगडाला.